पैकी 10% तरी लोक यायला पाहिजे, कारण की लोक तिथे किती येणार मला त्याची जाणीव आहे. आपल्या विरोधी माणसालाही जाणीव आहे, आणि ती जाणीव समोर ठेवून कोणी समोर टिकायला तयार नाही पहिलवान. परंतु काही असलं तरी आपण सत्ताधारी आहेत, सत्तेचा सदुपयोग व्हावं, त्या माध्यमातून लोकांना न्याय मिळावं, आणि लोकांना न्याय देताना कुठेही आपल्याकडून चुकणार नाही याची दक्षताही घ्यावं लागेल. शेवटी आपण जे सत्तेवर असतो, सत्तेवर असल्यानंतर सत्तेचा सदुपयोग व्हावं. बाहेरचे लोक, आजूबाजूचे लोक काहीतरी चाव्या मारत असतात, आणि कार्यकर्त्यांनी ते चुका केल्या तर त्याचे परिणाम पुऱ्या तालुक्याला, गावाला, शहराला, गल्लीवाल्याला, मोठ्या माणसाला, छोट्या माणसाला, सर्वाला भोगावे लागतात. म्हणून माझी हात जोडून सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे, नम्र विनंती आहे, जा पाच धरणच्या पुढे जाऊन काहीतरी आपल्याला करायचं आहे. आपल्या गावामध्ये एकी ठेवायची आहे. आपल्या या तालुक्याचा बाजारपेठ हा शिवना आहे, आणि शिवण्या गावाला एखादी चूक झाली त्याचे परिणाम पुऱ्या तालुक्याला भोगावे लागतात. तालुक्याने भोगले तर जिल्ह्याला भोगावे लागतात, जिल्ह्याने तर महाराष्ट्रभर त्याचे भोगावे लागतात. म्हणून मी तुम्हाला जाती समुख्याच्या बाबतीत खास बाब म्हणून विनंती करू लागलो. ठीक आहे, सर्वांचा सन्मान करा, सर्व जाती धर्माचा सन्मान करा, परंतु त्याच्यामधून एखादी अशी चूक होणार नाही, आणि पूर्ण तालुका, पूर्ण जिल्हा, पूर्ण महाराष्ट्र हा त्या याच्यामध्ये फेऱ्यामध्ये येणार नाही याचीही दक्षता घ्या. मी काही फार मोठा पुढारी नाही, छोटा कार्यकर्ता आहे, पण मी हात जोडून यासाठी प्रत्येक वेळेस बोलतोय की आपण आपल्याकडं जी काही आपल्या गावाचं नाव आहे त्या नावाला काळा लागू नये, त्या नावाचं नाव बदनाम होणे, त्या गावाच्या लोकांनी चांगल्या पद्धतीने नावं घ्यायला पाहिजे. तर मुर्डेश्वर सारखा पवित्र मंदिर आमच्या तालुक्यामध्ये आहे, आमच्या तालुक्यामध्ये सिद्धेश्वर महाराज आहे. आपण आमसरीमध्ये गेलो तर तिथला एक आगळा वेगळा आपण त्या खोऱ्यामध्ये गेल्यानंतर उतरल्यानंतर कळतं का भिकाभाऊंनी मला दाखवले त्या दिवशी सर्व.